प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये व्हावं अशी 500 वर्षापासूनचं करोडो हिंदू भाविकांची भावना होती आणि आता ते पूर्णत्वास येत आहेत. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य 16 राम मंदिराचा होत आहे आणि त्यासाठीच आपण जर पाहिलं तर विश्व हिंदू परिषदद्वारा अयोध्या मे लंगरसाठी अन्न संकलन कार्यालय उभारण्यात आलेले आहे. गेल्या 15 जानेवारी ते 15 फरवरी या काळामध्ये अयोध्येमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी हे अन्न संकलन करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये जिल्हाभरातून भाविक आपल्या घरातील अनाज या ठिकाणी देत आहेत आणि या आलेल्या अनाजाचं निवडण निसपूस करण्याचं कार्य मोठ्या युद्ध पातळीवर या ठिकाणी चालू आहेत. आपण पाहू शकता की जिल्हाभरातून आलेलं अन्नधान्य गहू तांदूळ तेल हे सर्व धान्य या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी या धान्याला सर्व एकत्रित करून अयोध्येला पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर हे कार्यालय विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. या भव्य अशा या कार्यक्रमासाठी अयोध्येमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी हे अन्नछत्र संकलन केंद्र उघडण्यात आले आहेत. आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत विश्व हिंदू परिषदेचे. जरा मला सांगाल किती अन्न संकलन आपल्या इथे झालं आहे आणि सध्या हे अयोध्येला कधी पाठवणार? या अन्न संकलनाकरता गेल्या 10 दिवसापासून 15 दिवसापासून कार्यकर्ते बजरंग दलाचे विविध गावांमध्ये फिरत आहे आणि हे अन्नछत्र अन्न लंगर यवतमाळ विभाग विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपल्या या यवतमाळ शहरातून होत आहे. अयोध्येमध्ये हा सर्व यवतमाळ विभागातल्या सर्व हिंदू समाजाचा हा आनंदाचा उत्सव आहे. त्याकरिता प्रत्येक हिंदू व्यक्ती या ठिकाणी अन्न संकलन कार्यालयाला भेट देत आहे आणि या ठिकाणी अन्न आणून देत आहे. तर आज आपण साधारणतः 200 क्विंटलच्या वर आपल्या ठिकाणी या ठिकाणी अन्न संकलन झालेलं आहे. मला एक सांगाल अयोध्येमध्ये आपण हे अन्न घेऊन जाणार आहे तिथे काय कुठल्या पद्धतीची व्यवस्था राहणार आहे? त्या ठिकाणी एक शाळा आपल्याला मिळालेली आहे. त्या शाळेतलं प्रांगण आणि एक निवासाकरिता कार्यकर्त्यांच्या निवासाकरिता हॉल, कारण या ठिकाणावरून साधारणतः 60 ते 70 कार्यकर्ते 1 महिन्याकरिता लंगर व्यवस्थेमध्ये राहणार आहे. त्या ठिकाणी अन्न शिजवण्याकरिता एक 25x40 आम्ही शेड उभं केलेलं आहे आणि हे सगळं धान्य संकलन या ठिकाणी जे झालेलं आहे ते ठेवण्याकरिता 25x40 फुटाचं एक शेड त्या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे या अन्नछत्राकरता. आणि या अन्नछत्राच्या करता आम्हाला श्रीराम जन्मभूमी न्यासानी सरस्वती विद्या मंदिर जे अयोध्येमध्ये स्थित आहे ही त्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील जे भाविक आहेत ते अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही, मात्र या ठिकाणी आपल्या घरातील अन्न जर अयोध्येत पाठवलं तर तेथील येणाऱ्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था येईल अशीच त्यांची इच्छा आहे. सोबतच विश्व हिंदू परिषदेने या अन्न संकलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, अन्न गोळा करण्यात यावं असं आवाहनही या विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत करण्यात आले आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.